हॅलो फ्रेंड्स बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ याच्यामधला लास्ट पॉईंट आहे राहणाऱ्या याच्यामध्ये काही एका लेक्चरमध्ये हा संपणार नाही बट ह्युमन इव्होल्युशन जे आहे इव्होल्युशन ऑफ ह्युमन बिईंग हा आपला शेवटचा पॉईंट असेल त्याच्यानंतर हा टॉपिक तुमचा संपतो आहे याच्यामध्ये मला वाटतं दोन तीन पार्ट्स होतील खूप इम्पॉर्टंट आहे बघा जवळपास नऊ दहा प्रश्न तुम्हाला या दोन तीन वर्षात दिसतील याच्यामध्ये म्हणजे एक क्वेश्चन तुम्हाला हमकास विचारला जातो आणि एक लक्षात घ्यायचं आहे जे लेक्चर्स आपले याच्यामध्ये होतील याच्या बाहेरचा प्रश्न पडणार नाही कारण याच्यामध्ये मी शॉर्टमध्ये सगळे पॉईंट कवर केले जे पेपरला येत आहेत जे ॲक्च्युली क्वेश्चनमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात त्या टाईपचे ता सगळे पॉईंट्स आणि सगळे क्वेश्चन्स मी इथं कवर करते सो तुम्ही हे सगळे पार्ट जे होतील आपले ह्युमन इव्हॉल्युशनचे तेवढे सगळे बघा आणि त्याच्यानंतर याच्यावर आलेला प्रश्न तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आउटपुट देणार आहे तर आता ह्युमन बिईंगचं इव्हॉल्युशन किंवा मॅन कसा इव्हॉल्व झाला याच्याबद्दल सु सगळ्यात सुरुवातीला लिहिलं थॉमस ह्युक्सले या सायंटिस्टने एक बुक लिहिलं काय बुकचं नाव आहे दोन्ही बुकची नावं लक्षात ठेवायची चार्ल्स डार्विनचं एक बुक आहे आणि ह्युस्ले सॉरी ह्युक्सलेचं एक बुक आहे मॅन्स प्लेस इन नेचर मानवाची किंवा माणसाची नेचरमधलं स्थान म्हणूया आपण तर त्याची प्लेस काय कि कि मैं, आहे किंवा त्याचं स्थान काय हे या टायटलचं बुक त्यांनी लिहिलं आणि त्याने काय सांगितलं की मॅनचं क्लोज मॅन किंवा मॅनचा क्लोज रिलेटिव्ह कोण आहे एप आहे म्हणजे थोडक्यात काय एप पासून मॅन इन्वॉल्व्ह झालं आहे असं थोडक्यात त्याचं म्हणणं होतं त्याच्यानंतर आहे चार्ल्स डार्विन चार्ल्स डार्विननी एक बुक लिहिलं द डिसेंट ऑफ मॅन तर त्यांनी सुद्धा काय म्हटलं की मॅन हॅज डिसेंडेड फ्रॉम एप्स म्हणजे या दोघांचं म्हणणं आहे की माणूस हा कशापासून एप्स पासून तयार झाला पण ह्या दोन्ही सुद्धा मिसअंडरस्टँडिंग होत्या बरोबर की नाही आता आपल्याला माहिती आहे माणसं हे मंकीज पासून काय झालेत इव्हॉल्व्ह झालेत किंवा याच्यामध्ये बघा मंकीज एप्स अँड मॅन ॲक्च्युली तसं नाही आहे मं आपण म्हणतो ना मा आपण माकड होतो किंवा मंकीपासून आपण निवास झाले बट नाही तसं इम्पॉर्टंट काय आहे बघा आपण तेच आजपर्यंत लहानपणापासून ऐकत आलं मंकीज एप्स आणि मॅन ह्यांची कॉमन अँसर्स्ट्री होती म्हणजे हे सगळे तिघंच्या तिघं कुठल्या तरी आहे हे कुठला तरी आहे ॲनिमल आणि त्याच्यापासून मंकीज एप्स आणि ह्युमन इथं तयार झालेले तुम्हाला दिसतील म्हणजे हे कॉमन एन्सिस्ट्री आहे ही एक्स काय असेल ते आपल्याला बघायचे त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवा मंकीजपासून मॅन तयार झालेला नाही व्यवस्थित तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे त्याच्यानंतर ॲनिमल किंगडममधले मॅनची प्लेस कुठे सांगा किंगडम ॲनिमालियामध्ये ऑर्डर आहे प्रायमेट्स प्रायमेट्स ऑर्डर आहे आणि क्लास आहे मॅमलिया या क्लास मॅमलियामध्ये मग अजून कोणकोण येतं प्रॉसिमियन्स येतात त्याच्यानंतर मंकीज येतात आणि एप्स येतात प्रॉसिमी ऑर्डर और, सब ऑर्डर प्रॉसिमी आपल्याला बघायची त्याच्यानंतर मंकीज एप्स हे सगळं आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे आणि याच्यावरती प्रश्न आहेत इन जनरल तुमच्या लक्षात आलं असेल किंगडम एनिमालियामध्ये ऑर्डर प्रायमेट आणि क्लास मॅमलिया याच्यामध्ये तुमचा ह्युमन बिईंग किंवा आपण येतो आता ही जी ऑर्डर प्रायमेट्स आहे किंवा प्रायमेट ऑर्डर आहे ती आपल्याला इन डिटेल बघायची तिचं नक्की क्लासिफिकेशन कसं आहे तर ऑर्डरनंतर आपल्याला माहिती आहे काय असते सब ऑर्डर असते मग एका ऑर्डरच्या दोन तीन किंवा जास्तीत जास्त किती पण सब ऑर्डर पडू शकतात तर याच्यामधले दोन सब ऑर्डर आहेत एक आहे प्रॉसिमी आणि दुसरी आहे अँथ्रोपॉयडा एक काय आहे सब ऑर्डर प्रॉसिमी आणि दुसरी आहे अँथ्रोपॉयडा तर प्रॉसिमीमध्ये कोण कोण येतं लेमर्स येतात लॉ लॉरिसेस येतात आणि टारसर्स येतात लक्षातच ठेवायचे तुम्हाला याच्यावरती प्रश्न ऑलरेडी आलेला आहे या पूर्ण चार्टवरती लेम्युर्स लॉरिसेस आणि टार्सर्स त्याच्यानंतर ऑन्रोपोडा ऑर्डर आहे याचे आपल्याला इन डिटेल एक्सप्लेनेशन बघायचं आहे त्याच्या पण पहिल्यांदा आपण ब्रॉड एक्स एक्सप्लेनेशन की, की हाँ हाँ दे दे तुम्हाला नक्की कळेल की ह्युमन कुठं आहे किंवा काय आहे ह्याच्यासाठी हा चार्ट मी बनवला आहे बुकमध्ये हे पॅराग्राफ फॉर्मेशनमध्ये दे किंवा पॅराग्राफच्या फॉर्मॅटमध्ये दिले तर तुम्हाला हे चार्टच्या फॉर्मॅटमध्ये मी का केले तर ते तुम्हाला इझी जावं कशाला समजायला किंवा लक्षात ठेवायला हा चार्ट व्यवस्थित करून ठेवा मग तुम्हाला ते इतका लेंदी वाटणार नाही आहे अँथ्रोपॉइडा सब ऑर्डरमध्ये कोण कोण येतं सांगा न्यू वर्ल्ड मंकीज येतात ओल्ड वर्ल्ड मंकीज येतात आणि एप्स अँड मॅन येतात मग न्यू वर्ल्ड मंकीची जी सब ऑर्डर आहे किंवा जी जो ग्रुप आहे त्यांना काय म्हटलंय सिबोयडा काय म्हटलंय सिबोएडा न्यू वर्ल्ड मंकीला सिबोएडा ओल्ड वर्ल्ड मंकीला काय म्हटलंय सर्को पिथेकॉयडा लक्षात ठेवायचं आहे याच्या या चार्टवरती प्रश्न आलेला आहे सगळ्या चार्टवरती मिळून ओल्ड वर्ल्ड मंकीमध्ये सर्को पिथेकॉयडा आणि एप अँड मॅन कशामध्ये येतात होमी नॉयडा होमीनॉयडामध्ये काय येतात किंवा होमीनॉइडस म्हटलं जातं या एनिमल्सला मध्ये तुमचे एप आणि मॅन येतात आता ही होमिनॉयडा परत मायोसिन पिरियडमध्ये किंवा मायोसिन जो तुमचा इपोक आहे त्याच्यामध्ये परत सेपरेट लाईन्समध्ये काय झाली इव्हॉल्व्ह झाली म्हणजे त्याच्यानंतर ती जर काय झालं डिवायडेशन झालं मग त्याच्यातलं पहिलं आहे हायलो बॅटडी काय आहे त्याची लाईन हायलो बॅटडी हायलो बॅटडीमध्ये कोण येतात स्मॉल साइज अर्बोरियल एप्स येतात स्मॉल अर्बोरियल एप्स जसं गिबॉन्स आहेत तुमचे तर हे कशामध्ये येतात हायलो बॅटडी हायलो बॅटेडिया लाईनमध्ये त्याच्यानंतर दुसरी बघा मला इथं खाली लिहायचं होतं बट मी तिकडं लिहिले कारण इथं बसणार नव्हतं हायलो दुसरी आहे पोंगिडी काय आहे पोंगिडी पोंगिडीमध्ये काय होतं इथं ला स्मॉल साइजड अर्बोरियल एप्स होते ते इथं लार्ज साइज्ड सेमी अर्बोरियल एप्स एप्सच आहेत दोन इकडं इकडे गिबॉन एक्झाम्पल आहे इकडं गोरिला एक्झाम्पल आहे लार्ज साइज्ड सेमी अर्बोरियल म्हणजे अर्बोरियल म्हणजे काय रे कंप्लिटली झाडावर राहतात आणि सेमी अर्बोरियल म्हणजे काय रे थोडा वेळ झाडावर म्हणजे दिवसातला किंवा त्यांच्या लाईफमधला पिरियड जरा वेळ काय असतो झाडावरती असतो जरा जमिनीवरती असतो म्हणून सेमी अर्बोरियल त्याच्यानंतर येते होमिनॉडी अर्ब लाईन आणि होमिनॉडीमध्ये सगळे येतात प्रायमेट्स पण प्रायमेट्समध्ये मंकीज आले त्याच्यानंतर मॅन आला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होमिनॉडीमध्ये येतात तर ह्याच्या आत आठ मलावर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल आता आपण याच्यावरती विचारला ले, गेलेला एक प्रश्न बघूयात तर हा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट मॅच ई टी दोन हजार पंधराचा प्रश्न आहे गिबॉन सर्कोपिते कोयडा होता करे सर्कोपिते कोयडा कुठे इथं आहे मग गिबॉन आहे का तिथं नाही ओल्ड वर्ल्ड मंकी आहे बरोबर लेमूर प्रॉसिमी लेमूर प्रॉसिमी आहे करे हा बरोबर आहे न्यू वर्ल्ड मंकी होमिनॉइड न्यू वर्ल्ड मॉकीला सिबोएडी म्हटले होमिनॉइड नाही होमिनॉइड कशामध्ये कि हो किंवा मध्ये काय येतं प्रायमेट्स येतात म्हणजे हा सुद्धा चुकला हा सुद्धा चुकला त्याच्यानंतर टारसर अंथ्रोपडे टार्सर कशामध्ये येतात प्रो, मध्ये येतात आणि अँथ्रोपॉडामध्ये हे सगळे येतात न्यू वर्ल्ड ओल्ड वर्ल्ड मंकीज आणि मे एप अँड मॅन म्हणजे हा सुद्धा तुमचा एलिमिनेट झाला आणि डायरेक्ट करेक्ट अन्सर असणारा तुमचं ऑप्शन कुठला आहे बी लेम्यूर हे तुमचे प्रॉसिमीचं बॉर्डरमध्ये येतं ठीक आहे तर असे क्वेश्चन्स आहेत हा चार्ट कंपल्सरी करून ठेवा स्क्रीनशॉट मारा याचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अजून एखादा याच्यावरती प्रश्न आला तर तुम्हाला तो सोडवता येईल आता याच्यामध्ये आपल्याला ह्या प्रॉसिमीमधले सगळे बघायचे आहेत आणि याच्यामधले वन बाय वन बघायचे आहेत मग प्रॉसिमी सब ऑर्डरमधला पहिला आहे लेम्यूर त्याच्यानंतर एक तुम्हाला एक्सप्लेनेशन नाही आहे बघा दिलेलं तुम्हाला फक्त काय दिलं आहे याच्यामध्ये तर टार्सर्स आणि लेमोर्स या दोघांचंच एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलं आहे मग लेम्यूरमध्ये बघा स्मॉल अर्बोरियल अॅलिमेंट्स आहेत अर्बोरियल म्हणजे काय रे बाळू झाडावर राहणारे ठीक आहे जमिनीवर पण काही याच्यासाठी उग उतरतात ते मादागास्कर मादागास्कर हा जो देश आहे आपल्या साऊथला पाकिस्तानच्या बरोबर खाली तर मादागास्कर बेटांवरती काय होतो हा आढळतो त्याच्यानंतर काय काय आहे मग याच्या कॅरेक्टर्स इन जनरल लक्षात ठेवायचे जास्त काय उघड हो नाही ग्रास्पिंग हँड म्हणजे आता मी हा पेन पकडला आहे बरोबर नाही तर ग्रास्पिंग हँड त्यांना ग्रास्पिंग हँड होते फिट होते फ्लॅट स्नाउट्स म्हणजे नाकाचा जो पार्ट आहे तो जो एरिया आहे तो चपटा होता लार्ज आयज डोळे मोठे होते आणि लॉंग बुशी टेल्स तुम्ही जर डायग्राममध्ये तिथं त्याची जी इमेज दिली आहे मला वाटतं त्याची इमेज काय आहे टेन पॉईंट थर्टीन लेमोरची इमेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल की त्याचा स्ट्रक्चर कसा आहे त्याच्यानंतर आहे टार्सर्स अर्बोरियल आहेत सेम नॉक्टर्नल महत्वाचं आहे बघा ह्युमन इव्हॉल्युशनमध्ये एवढा एक ॲनिमल तुमचा नॉक्टर्नल दिसेल तुम्हाला बाकी कोण नॉक्टर्नल नाही आहे कदाचित ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो इन्सेक्टिवर्स प्राइमेट्स म्हणजे हे काय खात होते इन्सेक्ट खाते कुठं आढळ आढळत होते तर ईस्ट इंडिजची जी बेटा आहेत आयलँड्स आहेत त्याच्यावरती हा आढळतो त्याच्यानंतर आयची साईज कशी आहे लार्ज आहे आणि बायनॅक्युलर व्हिजन आहे लक्षात ठेवायचं याची व्हिजन बायनॅक्युलर आहे त्याचे जे डिजिट्स आहेत लिंब जे आहेत म्हणजे हात पाय त्याला पाच डिजिट्स म्हणजे आपल्या हातापायाला कशी पाच बोट आहेत तसे त्यांना होते आणि ॲडॅझिव्ह पॅड म्हणजे पकडून ठेवण्यासाठी ॲडॅझिव्ह पॅड जे ॲडेजन किंवा अट्रॅक्शन करतात चिटकून राहण्यासाठी ते आता त्याच्यानंतर बघा हे कॅरेक्टर महत्त्वाचे आहेत कुठल्या ह्युमन इव्हल्युशनमध्ये कुठल्या ऑर्गॅनिझमचा किंवा कुठल्या मॅनचा तुम्हाला हिंडलिम मोठा आहे किंवा फोर लिम्स मोठे आहेत ते लक्षात येणं गरजेचं आहे तर याचं हिंडलिम कसे आहेत लॉंगर आहेत दॅन फोर लिम्स म्हणजे पाठीमागचे जे म्हणजे आपण काय म्हणूयात पाय म्हणूयात ते हातापेक्षा मोठे आहेत फ्रॉम टारसायर्स अर्लियस्ट अँथ्रोपॉइड्स आर इव्हॉल्ड आपण मग अशी चार्टमध्ये बघितलं होतं इकडे काय होतं सगळं आणि इकडे सगळे अँथ्रोपॉइड्स म्हणजे टारसर्सपासून अर्लिएस्ट अँथ्रोपॉइड्स आपल्याला इव्हॉल्व झालेले दिसतात आणि मग आपल्याला अँथ्रोपॉइडी ऑर्डर बघायची आहे सॉरी अँथ्रोपॉयडी सब ऑर्डर आहे आपण आपली मेन ऑर्डर कुठली आहे प्रायमेट्स तर प्रायमेट्स ऑर्डरच्या प्रॉसिमे आणि हा दोन आपण सब ऑर्डर बघतो अँथ्रोपॉयडा पॉयडा हे सब ऑर्डरचं नाव आणि याच्या अनिमल्स अँथ्रोपॉइड्स म्हटलं जातं याच्यामध्ये न्यू वर्ल्ड मंकी ओल्ड वर्ल्ड मंकी आणि होमिनॉडीमध्ये तुमचे एप्स आणि मॅन्स येतात हे आपण सॉरी मेन येतात हे आपण बघितले न्यू वर्ल्ड मंकीचे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कॅरेक्टर्स फ्लॅट नोज होता नोज कसा आहे फ्लॅट नोज आहे विथ वाईडली सेपरेटेड नॉस्ट्रिल्स नॉस्ट्रिल खूप वाईड सेपरेटेड होत्या म्हणजे थोड्या लांब लांब होत्या सिंपली लाँग प्रिहेनसाइल टेन टेल्स म्हणजे लांब आहे शेपटी आणि प्रिहेन्साइल म्हणजे अशी स्ट्रॉंग शेपटी आहे त्याच्यानंतर प्रिमिटिव्ह डेंटिशन होते आणि uh, दात नंबर लक्षातच ठेवायचा थर्टी सिक्स्टीत होते है, किती थर्टी सिक्स त्याच्यानंतर लोकेशन कुठं आढळाचा हा साऊथ आणि सेंट्रल अमेरिकामध्ये हा आढळत होता किंवा अजून पण आहे त्याचं लोकेशन त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे तुम्हाला स्क्वायरल मंकी एक्झाम्पल्सवरती सुद्धा प्रश्न येतात आणि स्पायडर मंकी लक्षात ठेवा जास्त काही याच्यामध्ये नाही बाकीचे तर सगळे सोपेच आहेत त्याच्यानंतर आहे ओल्ड वर्ल्ड मंकी नॅरोनोज नाकनकट म्हणता ना तुम्ही हां तसा प्रकार तर ते आहे त्याच्यानंतर शॉर्ट प्रिहेन्स नॉन प्रिहेन्स टेल बघा याच्यामध्ये फरक आहे ना लॉंग जास्त मोठ्या मोठी शेपटी होती प्रिएन्स थोडी झुपकेदार थोडीशी काय म्हणू आपण स्ट्रॉंग म्हणूया इथं शॉर्ट आहे नॉन प्रिहेन्सियल टेल आहेत आणि दात बत्तीस आहेत डेंटिशन लक्षात ठेवायचं इथं छत्तीस होते इथं बत्तीस आहेत लोकेशन काय ट्रॉपिकल रिजन ऑफ आफ्रिका अँड एशिया हा अमेरिकेच्या रिजनमध्ये येत होता हा आफ्रिका आणि एशियामध्ये येतो एक्झाम्पल्स लक्षात ठेवा बबोन्स आहे मॅकॉक्स आहे आणि लंगुर्स तिन्ही याचे तीन आणि याचे सॉरी याचे दोनच आहेत आणि याचे तीन लक्षात ठेवायचे तुम्हाला याच्यावरती प्रश्न बनू शकतो नेक्स्ट आहे होमिओनॉडी सब ह्याची लिंक आहेत बरोबर नाही ह्या लाईन्स आहेत तर याच्यामध्ये येतात एप्स आणि मॅन तर हे दोघं बघा ऍप आणि मॅन हे सायमल्टेनियसली इव्हॉल्व्ह झाले कॉमन एन्सिस्टर्स पासून हे सायमल्टेनियसली इव्हॉल्व्ह झालेत हे ॲप पासून मॅन तयार होणं हे चुकीचं आहे लक्षात आले तुमच्या ह्या दोघांचं काय आहे कॉमन एन सिस्टर आहे आणि याच्यामध्ये एप आणि काय झाले तुमचे मॅन तयार झालेत ह्या कॉमन एनसिस्टर्स पासून सायमल्टेनियसली यांची डेव्हलपमेंट किंवा इव्होल्यूशन यांचं झालेलं आहे लक्षात ठेवायचं आहे हे तुम्हाला तर हे होतं सब ऑर्डर अँथ्रोपॉयडी त्याच्यामधलं होमिओनॅडीबद्दल आपल्याला डिटेल बघायचं आहे कारण एप आणि फायनली मॅन मॅनमध्ये पण आपला जो मॉडर्न मॅन आहे म्हणजे आपण जे आहोत होमोसेपियन होमोसेपियन्स सेपियन्स इथंपर्यंत आपल्याला जायचं आहे सो नेक्स्ट पार्ट आपला होमिओनॅडीवरती असेल तिथून पुढचं लेक्चरला हे लेक्चर इथंपर्यंत मी बस करते पुढचं सेपरेट पॉईंट आपण सेपरेट लेक्चरवरती घेऊयात आय होप तुम्हाला हे समजलं असेल uh, जर लेक्चर आजचं समजलं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा आणि बेल ॲकाउनसुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळतील